या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल आता करा हवं ते पॅक आणि मिळवा शंभर टक्के कॅशबॅक इथं मिळणार प्रत्येक खरेदीवर हमखास भेट वस्तू सोबत आपली खरेदी अगदी सुलभ होण्यासाठी बजाज कार्ड तेही मोफत आणि शून्य टक्के व्याजदरात इन्स्टॉलेशन सोबत फ्री होम डिलिव्हरी चला तर मग आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल ला शाखा नंबर एक फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर दोन कोल्हार कोल्हारघोटी रोड सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस त्र्याऐंशी ऐंशी चौदा नमस्कार मी सुरेश डोंगरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत समर्थ फर्निचर अँड मॉल इथे काहीही करा पॅक आणि मिळवा शंभर टक्के कॅशबॅक रसिक प्रेक्षकांनो या नवरात्रीच्या या सर्व नऊ दिवसामध्ये आणि गेल्या काही दिवसाच्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या बघिणींशी संपर्क साधून त्यांच्या त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी याचा आढावा तर घेतला सोबत कौटुंबिक गप्पांचा आनंदही घेतला ही संकल्पना राबवताना खऱ्या अर्थानं याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर मंडळी या, या कार्यक्रमाची संकल्पना जी आहे ती सी न्यूज मराठीचे संचालक संपादक गोरक्षनाथ मदने संचालक बाळासाहेब गडाक आणि आमचे कॅमेरामन सुखदेव गाडेकर आणि सोबत मी निवेदक सुरेश डोंगरे राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शिक्षण अशा विविध क्षेत्रातील महिला भगिनीशी आपण संपर्क साधला आणि अर्थात राजकीय क्षेत्राशी आहे आपला हा संपर्क आलेलाच आहे त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या आज थोड्याशा वेगळ्या गप्पा आज आपण मारणार आहोत तसं तर प्रत्येक भागामध्येच आपल्या गप्पा आपला विषय हा वेगळाचा असतो मंडळी आणि वेगळंच देण्याचा आमचा प्रयत्न असतो आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत सराप क्षेत्रातील एक अतिशय नामवंत व्यक्तिमत्व नामवंत नाव म्हणजे सौभाग्यवती वैशाली महेश मयूर याच्या नवदुर्गांना त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ज्वेलर्स अर्थात सोनं आणि नवरात्रीचा जर विषय आपण घेतला किंवा संबंध जर म्हणला तर नवरात्र हा सण आहे महिलांचा आणि महिलांचा अत्यंत आवडता आणि जवळचा विषय म्हणजे सोनं किंवा ज्वेलर्स किंवा दागिने म्हणूयात आपण आणि आपण जेव्हा देवीचं स्वरूप पाहतो तेव्हा प्रत्येक देवीचे ते दागिने जे आहेत ना मंडळी ते पाहून अर्थातच आपल्याला एक सुख मिळतं भक्तीचा एक भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतं तर अशाच सराफ व्यवसायातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व सौभागिती वैशाली महेश मयूर यांचं स्वागत करूयात ताई नमस्कार नमस्कार आमच्या या नवदुर्गा या आमच्या नवरात्र विशेष कार्यक्रमात तुमचं मी मनापासून स्वागत करतो हा आपला मन मोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आहे गप्पांचा आनंद घ्यायचा आहे कौटुंबिक गप्पा आपल्या व्यवसायातील आपली जी वाटचाल आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊन आहोत सर्वप्रथम आपल्या सर्व कुटुंबाची आमच्या प्रेक्षकांशी आपण ओळख करून द्यावी माझे मिस्टर महेश राम मयूर सासूबाई आहेत मीना मयूर आणि मुलं आहेत श्रेया आणि गणेश ते शिक्ष शिकतायत अजून तर अशी आमची छोटीशी फॅमिली आहे छोटे कुटुंब सुखे कुटुंब आनंदी कुटुंब आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे नक्कीच आहे तर या आनंदी काप्पांना आपण सुरुवात करूयात तर आनंदी गाप्पांना सुरुवात करताना एक सर्वप्रथम एखादा छानसा उखाणा आपण घेतला तर तो आनंद आणखी द्विगिनीत होईल मला एकच उखाणा येतो जो लग्नात घेतला होता अरे तोच एक येतो महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महेशरावांचं नाव घेते तुमचा मान राखून वा वा धन्यवाद धन्यवाद आमचा मान राखायलाबद्दल धन्यवाद आणि हा छान उखाणा घेतला त्याबद्दलही दे धन्यवाद लग्न आधीची परिस्थिती आणि लग्नानंतरची परिस्थिती आपल्या आयुष्यात घडलेला नेमका बदल कशा प्रकारचा आहे आणि कसा तो व्यक्त कराल लग्नाआधी बालपण छान गेलं एकदम आमचंही छोटंच कुटुंब होतं आई वडील दोन भावंड आणि मी एकटी तर मी सर्वात लहान असल्यामुळे माझ्या कधी जबाबदारी आली नाही सगळ्या जबाबदारींमधून निघून जायचं असं <laughs> होतं माझं मग वडील जरी रागवले तर भावांना रागवणार हो मी त्यातून निघून जाणार लहान असल्यामुळे त्यामुळे आणि वडील हबप असल्यामुळे भक्तिमय वातावरण होतं घरामध्ये हो आणि छान झालं माझं बालपण मजेत गेलं म्हणजे थोडक्यात वडील हबप म्हणजे कीर्तन किंवा प्रयोजन करायचे हो, हो त्यांना भजनाची जास्त आवड होती त्यामुळे घरामध्ये हरिपाठ घेणं हो। भजनं असणं दर सोमवारी असं भजन असायचं घरी मग त्याच वातावरणात आम्ही वाढलं तेच संस्कार तुमच्यावर झाले ते संस्कार घेऊन तुमच्या मुलांवरही ते संस्कार नक्कीच आलेले असतील तुम्हाला काही भजनाची वगैरे आवड आता लग्न झाल्यानंतर तर नाही पण आधी होती आधी होती आता लग्न झाल्यानंतर आपण या व्यवसायामध्ये कसं काय आलात Uh, व्यवसायामध्ये माझ्या मिस्टरांचं दुक शॉप आहे आणि माझ्या माहेरी पण सोन्याचं दुकान होतं yeah. आहे आणि शेती, शेती आनी yeah. आ, आ, हे शेती आणि सोन्याचं दुकान असं दोन्हीच वडील बघायचे आणि लग्नानंतर यांचंही दुकानच होतं आणि हे एकटे पडल्यामुळे एकटे असल्यामुळे भाऊ त्यांचं सी ए आहे तर ते दुसरीकडे शिकायला आहेत त्यामुळे मला जबाबदारी स्वीकारावी लागली दुकानात हळूहळू येऊन येऊन आधी बोलता कस्टमरशी बोलायचं कसं हेच कळायचं नाही पण त्यांच्या त्यांचे त्यांच्याकडे बघून त्यांनी कधी मला असं वही पेन घेऊन शिकवलं नाही की असंच कर हेच चुकतं आहे असं असा हिशोब कर पण त्यांच्याकडे बघून बघून आणि त्यांचं सगळं ऐकूनच मी शिकले आहे आणि आज इथपर्यंत आलो आहोत आम्ही नाही मुळात तुमच्या रक्तातच तो व्यवसाय होता आणि तुम्हाला ती आवड होती आणि आवड होती पण कधी माहेरी असं शॉप मध्ये कधी बसले नाही म्हणजे लग्नानंतर तो योग आला, आला आणि तुम्ही म्हणताय की मला बोलायची सवय नव्हती वगैरे वगैरे पण तो तिची प्रेरणा तुम्हाला शेजारी त्यांच्याकडनं मिळेल त्यांच्याबद्दल काय सांगताल तुम्ही कसा आहे त्यांचा स्वभाव त्यांचा स्वभाव एकदम छान आहे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला साथ देतात आ, मी एकदम लहानपणापासून शांत स्वभावाची आहे मला जास्त असं गडबड बोलणं जास्त यायचं कि नाही किंवा आवडायचं नाही पण त्यांच्याबरोबर राहून मी ते शिकले आम्ही त्यांनी मला एक मोटिवेशनल कोर्समध्ये पार्ट घ्यायला लावला जो म्हणजे मला काही माहीत नव्हतं त्यातलं पण त्यांच्यामुळे माझा तो कोर्स झाला आणि माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला त्या कोर्समध्ये एक कविता होती आयुष्यावर बोलू काही यामधली आठवत असेल तर ती कविता थोडीशी आम्हाला ऐकायला आवडेल तर ते होतं की आ, मी मोर्चा नेला नाही मी निषेधही केला नाही मी आ, स मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही मी कांदा झालो नाही मी आंबा झालो नाही मी, मी भेंडी झालो मी भेंडी झालो तर मला कोणी चिरताना रडले नाही तर ह्या कवितेचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला की पूर्ण ताट जर आपलं पंचपक्वांनी भरलेलं आहे आणि त्यात भेंडीची भाजी असली किंवा नसली तर काही फरक पडत नाही तर माझं आयुष्य असंच जाणार आहे का मी प्रत्येक ज जबाबदारीतून सोडून द्यायची स्वतःला की नाही ते आहेत मग मी कशाला म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व काही निर्माण करायचं होईल की नाही हां म्हणजे माझ्यात ते एक गुण नव्हते की ते आहेत ना मग कोणी प्रॉब्लेम सोडवायचे तर ते आहेत ना मग मी कशाला मी मागं होऊन जायचे पण त्या एका कवितेमुळे माझं आयुष्य बदललं आणि ते त्यांच्यामुळेच झालं त्यांनी मला तो कोर्स करायला लावला आणि त्यानंतर मी जबाबदाऱ्या स्वीकारायला लागले स्वतः प्रॉब्लेम सोडवायला लागले आणि आता खूप छान वाटतं आहे मला अजून बरंच काही शिकायचं आहे पण आता इथपर्यंत तर आम्ही पोहोचलो आहोत अजून बरंच काही करायचं आहे मंडळी बघा एखाद्या कवितेतून माणूस किती काही शिकू शकतो संदीप खऱ्यांची ही कविता आहे आणि खूप छान त्याचा अर्थ आहे म्हणजे शब्द आपल्याला खूप काही शिकून जातात समजून जातात आणि हा शब्दांचाच खेळ म्हणजे हा आमचा गप्पांचा खेळ आहे मग अशा या शब्दातून जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्यालाही खूप काही शिकता येईल आणि अशी व्यक्तिमत्व जेव्हा बोलायला असतात यांच्याकडं बोलण्यासारखं खूप असं त्यांना वाटतं असं की आपण फार काही बोलू शकणार नाही पण त्यांचे शब्द हे कानातून मनापर्यंत जाणारे असतात खूप छान बोललात ताई आता त्यांच्या साहेबांकडे त्यांच्याशी जरा हितगूच करायला आवडेल मला सर नमस्कार नमस्कार आपलं नाव महेश मयूर महेशेठ काय म्हण मन, आपलं मनोगती व्यक्त करताल मॅडमबद्दल मॅडमबद्दल जर म्हणायचं ठरलं वैशाली मॅडमबद्दल तर सुरुवातीपासून तिचा स्वभाव शांतच आहे आणि सुरुवातीपासून जी परिस्थिती आमची होती खूप हलाखीची परिस्थिती होती एक वीस वर्ष पहिलीचं जर काळ होता तर तो, तो खूप हालाकीचा होता परिस्थिती नाजूक असल्यामुळं सरापी धंदा हा करायचासुद्धा विचार नव्हता पण आम्ही छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली आणि अनंत अडचणींना जेव्हा आम्ही तोंड देत होतो त्यावेळेसच माझं लग्न झालं म्हणजे घरात पाणीसुद्धा भरायचं सोय नव्हती किंवा काही नव्हती अशा परिस्थितीत तिच्या वडिलांनी आमच्याकडं फक्त मुलगा हुतकुर आहे म्हणून दिलं आणि नंतर मग तरी पण तिचं कधी हू नाही का चू नाही पाणी भरावं लागतं किंवा काय घरात सोय नाही कोणतीच गोष्ट नाही तरी पण ह्या गोष्टींचं तिने कधीच काही कांगावा केला नाही किंवा कोणतीच गोष्ट हट्टानी मागितली नाही आजपर्यंत माझ्याकडे म्हणजे लग्न झाल्यापासून तर मी दोनच साड्या घेतल्या असतील तिला डोनी <laughs> सांगतो दोन साड्या घेतल्या भरपूर घेतली भरपूर घेतल्या सतरा वर्ष झालेत लग्नाला मला त्याच्या दुप्पट झाली हो दोनच घेतले तर <laughs> <laughs> तिचा हट्टा काही नाही आहे जसं आहे त्याच्यात तिची राहायची परिस्थिती आहे त्यामुळंच आपण म्हणतो का घरची लक्ष्मी जर शांत असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर तो, तो आहे आणि माझी आईसुद्धा शांत आहे एकदम त्यामुळं तो योग वडील सर्विसला असल्यामुळं आमची बदली होणं दर सहा महिन्याने पॅकअप करणं सामान आणि त्या परिस्थितीतून आईसुद्धा गेली त्यामुळं परिस्थिती किती हालाख्याची होती तरी पण आम्ही डगमगलो नाही आणि वडिलांचं किंवा जी शिकवण होती आम्हाला का बाबा विचार आणि कपडे हे दोन्ही स्वच्छ पाहिजेत तर ते आमच्या वडिलांनी सांगितलेलं ब्रिद वाक्य आ... कपडे भारी नसलेच चालतील पण ते स्वच्छ नीटनेटके आणि विचार स्वच्छ पाहिजेत आपले नक्कीच आणि असं आपण नेहमीच म्हणतो की ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि तुमच्या बोलण्यामधून तुमच्या प्रत्येक शब्दामधून तो सन्मान जो आहे आमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन जी आम्ही ठेवली आहे ना नवदुर्गा ना सन्मान नारीशक्तीचा नारी। तो नारीशक्तीचा सन्मान तुमच्या शब्दा, शब्दातून तुम जाणवतो आम्हाला ते त्यांनी आत्ताच सांगितलं मोटिवेशन काय काय का होतं वर्ग होत आहे त्याला तुम्ही त्यांना पाठवलं हो त्या का? त्यामागे काय तुमचा हेतू काय होतं नेमका हेतू एकच होता का? एक का बो काही आपल्याला व्यवसायात किंवा सामाजिक कार्य करण्यात किंवा घरात प्रत्येक ठिकाणी काही गोष्टींचे आपले विचार व्यक्त करायचे राहून जातात तर मोटिवेशनल कोर्स किंवा जीवन जगायचा जो कोर्स होता त्याला ई थ्री म्हणतो आम्ही तर तो, तो, तो कोर्स नाशिकला जाऊन करायचा होता आणि वर्षाचा त्याचा पिरियड होता दर महिन्याला जायचं दर आठवड्याला त्याच्या मिटिंग्स व्हायच्या संगमनेरला आणि त्याला खूप टाईम द्यावा लागणार होता पण मी म्हटलं आपल्या जर दोघांनी मिळून आम्ही केला हा कोर्स तर आपल्या पुढच्या पिढीला त्याला मार्गदर्शन किंवा तो लाभ सगळ्यांना मिळेल म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकट्याने शिकून उपयोग नाही तर आपल्या खांद्याला खांदा लावून जी स्त्री किंवा घरातली आपली जी पत्नी आहे तिला जर आपण साथ दिली तर ती अजून दहा पट दिल आणि तो विश्वास मी तिच्यावर दाखवला आणि तिने तो सार्थ केला का तो कोर्स तिने एवढ्या कठीण परिस्थितीत पूर्ण केला वर्षभरात आणि तिने त्या कोर्समधून बऱ्याच काही गोष्टी शिकून बऱ्याच कल्पना आणून त्यात बरीचशी ग्रोथ तिची झाली आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला वा वा मग त्यांनी जसं त्या कोरशा माध्यमातून ती जे कविता आणि त्या कवितेमुळे त्यांच्या विचारात पडलेला फरक जे कविता आज आजही त्यांना म्हणजे आठवते आहे आणि अगदी छानपणे त्यांनी ती सादरही केलेली आहे तसे आपल्याला काही त्या मोटिवेशनल याच्यातनं काही फायदा झाला असेल तर नक्कीच त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल पण मंडळी आता वेळ झालेली आहे नेहमीप्रमाणे छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा विश्रांतीच्या आधी आपण या ठिकाणी गप्पा मारत आहोत ते सौभाग्य वैशाली महेश मयूर यांच्याशी विश्रांतीनंतर या गप्पा सुरूच राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत समर्थ फर्निचर अँड मॉल इथे काहीही करा पॅक आणि मिळवा शंभर टक्के कॅशबॅक भेटूयात विश्रांतीनंतर या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल दसरा आणि दिवाळी सणाबरोबर उत्सवांचा धमाका आणि बक्षिसांचा धडाका समर्थ फर्निचर मध्ये कोणतीही वस्तू खरेदी करा आणि सोबत मिळवा हमखास भेटवस्तू भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक भेटवस्तू दालन एक वस्तू अनेक म्हणजेच आपलं समर्थ फर्निचर अँड मॉल चला तर मग आजच भेट द्या आणि खरेदी करा आपल्या आवडत्या वस्तू शाखा नंबर एक फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि शाखा नंबर दोन कोल्हारघोटी रोड सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस आणि अठ्याण्णव बावीस त्र्याऐंशी ऐंशी चौदा नमस्कार विश्रांती नंतर मी सुरेश डोंगरे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत समर्थ फर्निचर अँड मॉल इथे काहीही करा पॅक आणि मिळवा शंभर टक्के कॅशबॅक विश्रांती आधी सौ वैशाली महेश मायूर यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत त्यांच्या संपूर्ण परिवाराशी या ठिकाणी गप्पा मारत आहोत आता आदी आपला गप्पा ज्या आहेत त्या आता कंटिन्यू करू त्या मोटिवेशनल जो कोर्स होता त्याच्याबद्दल बोलत होते नेमका मॅडमला काय फायदा झाला आणि तुम्हाला काय जाणवलं त्याचा फायदा मॅडमचा जो स्वभाव होता का बो एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्या सांगत नव्हत्या किंवा त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या तर आता त्या सांगतात जे आमची अंडरस्टँडिंग होती ती नव्वद टक्के होती ती आता हंड्रेड पर्सेंट झाली म्हणजे आमच्यामध्ये कोणताच दुरावा किंवा काही म्हणतो ना आपण छोटं मोठं जरी चुटपुट भांडण झालं तर आम्ही दोन तासात ते दोघं मिळून सॉल्व्ह करतो थोड्या वेळाने हा सगळ्यात मोठा आहे का जो चार दिवसाचा वेळ जायचा तो आमचा ता दोन तासावर आला आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा फायदा म्हणावा लागेल <laughs> वा सर अगदी छान आणखीनही तुमच्याशी बोलणारच आहे या गप्पांच्या उगात आता मी आईंकडे वळतो आई नमस्कार, नमस्कार। तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जाते त्यासुद्धा तरी सुद्धा शब्दातून व्यक्त होताना एक वेगळी मजा येणार आहे ऐकायला आम्हाला आणि तुमच्याकडनंही आम्हाला काही शिकायला नक्कीच मिळणार आहे कसं काय वाटतं आपल्या सुनबाईंचं हे यश पाहून आणि आपल्या मुलाचं यश पाहून फार गर्व आहे मला फार म्हणजे फार गर्व आहे कशा प्रकारचं आता त्यांचा जो संसार सुरू झाला किती वर्ष झाली म्हणलं सतरा वर्ष झाली आता या सतरा वर्षाच्या संसारात सुनबाईची कशा प्रकारची साथ किंवा तुमची त्यांना कशा प्रकारची साथ नाही आम्ही अगदी म्हणजे हसून खेळून एकदम म्हणजे कुठलाही दुरावा मनात नाही भांडण नाही कधी काहीच नाही आणि तिचाही स्वभाव खूप शांत आहे शांत आहे मनमिळावू आहे हसत मोके आहे परत म्हणजे आणि सगळ्या जबाबदाऱ्या ती सांभाळते मुलांचं वगैरे स सगळं व्यवस्थित करणं दुकान घर वगैरे सगळं व्यवस्थित नियोजन आहे तिचं सगळं छान 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 एकंदर सगळा आपल्याला आनंद वाटतो गुणी गुणी सोने गुणी गुणी सोने त्यालाही फार भाग्य लागतो भाग्य हो ते तर आहेच सुनेचे गुण स्वीकारणारी सासू मिळणे त्यालाही भाग्य लागतं आणि आता हे दोन बसलेले आहेत यांच्याकडे जाऊयात द्यायच्याकडे कन्या आहे आणि कन्येचाच हा सोहळा आहे नवरात्रीचा नवदुर्गेचा आणि आपण कन्यापूजनं करतो या नवरात्रीमध्ये काय नाव का कबा तुझं श्रेया महेश मयूर अच्छा तू काय करतेस काय बोलतेस मम्मी काम काय तुला कसं काय वाटतं प्राऊड होतो आणखीन काय वाटतं मम्मी सगळं सांभाळते घरी पण सगळं सांभाळते मला आवरून देते सकाळी स्कूलमध्ये जाताना लवकर उठती सकाळी चार वाजता आणि सगळं काम करते सगळं काम करते ओरडत नाही ना ओरडत नाही तुला कधीच नाही ना कधी कधी ओरडते मस्ती केल्यावर ते तर तेवढं ओरडायलाच पाहिजे की नाही मस्ते तुला काय आवडतं डान्स काय गाणी काय काय आवडतं डान्स नाही डान्स डान्स आवडतो कुठल्या प्रकारचा डान्स आवडतो स्कूलमध्ये तर कथकच शिकवता कथक शिकवतात मग तुला पण आईसारखं असं वेग ह्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल ना पुढे आईसारखं आपलं पण कौतुक झालं पाहिजे तू जेव्हा मोठी होशील तेव्हा मी पण असाच नवदुर्गाचा कार्यक्रम जेव्हा करेल ना तेव्हा तुझी पण मुलाखत घ्यायला येईल चालेल ना चल आता दादाकडे दे नमस्कार नमस्कार तुकार तुझं माझं नाव गणेश महेश मयूर आहे आणि मी अकरावीमध्ये शिकत आहे बरं काय म्हणशील आपल्या मम्मीबद्दल बोलताना तुला काय वाटतं मी मम्मीबद्दल मम्मीबद्दल सांगताना मम्मी खूप फ्रेंडली आहे म्हणजे जर काय सांगायचं असेल तर आपण लगेच कनेक्ट करू शकतो मम्मीला की असं झालं आहे किंवा कोणती पण गोष्ट सांगू शकतो आणि त्या गोष्टीला लवकर म्हणजे चांगला रिस्पॉन्स पण येतो मम्मीचा की तू ठीक आहे बरोबर केलं असं वगैरे जे पण करतो आहेस ते बरोबर करतो आहेस असं आणि पप्पा पप्पा पण फ्रेंडली, फ्रेंडली हो वा वा, वा अरे वा, मस्त आहे छान आहे पुन्हा एकदा आपण मॅडमकडे जाऊयात मॅडम आता आगप्पा कसं वाटतं इकडनं इकडनं कौतुक होतंय सगळं <laughs> तर ते कसं काय फील होतंय त्याचं दे खूप छान वाटतंय आणि आमचा हा गप्पांचा कार्यक्रम कसा वाटला आपल्याला खूपच छान तुमचा हा तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही जो हा कार्यक्रम करताय महिलांसाठी तो खरंच खूप प्रेरणादायी आहे यामुळे दुसऱ्याही महिलांना प्रेरणा मिळते आणि त्याही त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून चांगलं काम करतील आणि नवदुर्गामध्ये येण्याचा खरोखर प्रयत्न करतील आमचा उद्देश मुळातच आमची संकल्पना राबवताना उद्देश हा आहे की महिलांचं कार्य जे आहे ना ते अगदी तिथंच न राहतं ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना काही लोकांनी प्रेरणाही घेतली पाहिजे हे सगळं करत असताना आपण सामाजिक कार्यामध्ये आपला काही सहभाग नक्कीच आहे मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी आपण दरवर्षी वाढदिवस वगैरे आयोजन करतात कशाप्रकारे त्याचं आपण असताना काय कसा सहभाग असतो त्याचा मुलांसाठी बक्षिस देणं किंवा त्यांच्यासाठी जेवण ठेवणं किंवा काही अपंग मुलांसाठी सायकल देणं त्यांच्यासाठी ते घेणं शक्य नाही आहे गरीब मु गरीब मुलांसाठी ते आपण करतो प्रोव्हाइड त्यांना mm. आणि अजूनही त्यात कराय बरंच काही करायचं आहे करूयात म्हणजे आता तुमची प्रेरणा असली तर अजून जास्त करूयात mm. चांगल्या पद्धतीने प्रेरणा म्हणून श्यामच्या शुभेच्छा आहेत आणि एक छानशी कविता जशी तुम्ही मगाशी म्हणली तशी माझ्या शाळेमधली माझ्या माहितीची एक कविता जी आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणार आणि देणाऱ्याचे हात घ्यावे अर्थात ते दातृत्व आहे ते दातृत्व जे आहे त्या दातृत्वाच्या माध्यमातून आपण हे काम करत आहात आणि त्याच्यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुमची सगळी स्वप्न नक्कीच पूर्ण होतील आणि रोटरी क्लबच्या मार्फत मला वाटतं आपण काही नेत्र म्हणजे डोळ्यांच्या ऑपरेशन्स वगैरे असे काही उपक्रम राबवलेले हो, हो. आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती हो, हो. त्याबद्दल जे काही खर्च येतो गरीब पेशंट्स पेशंट्सला तो आपण प्रोव्हाइड करतो डोळ्यांसाठी त्यात नाही खूप समाधान छान मिळतं त्यातनी खूप समाधान मिळतं आणि काहीतरी आपण समाजासाठी करतोय याची प्रेरणा म्हणजे खूप छान वाटतं त्या गरीब मुलांना आपण खाऊ वाटप वगैरे करत असं खूप सगळे कामं अशी खूप समाधान देणारी प्रेरणा देणारी असतील नाही का त्यातनं एक वेगळा आनंद वेगळी प्रेरणा आणि काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो ते पूर्ण करण्याचं एक समाधान तुम्हाला मिळत असेल हो आणि अजून कर काय करता येईल त्यांच्यासाठी याचं काय म्हणता आपण त्याला मोटिवेशन मिळतं की अजून यांच्यासाठी केलं पाहिजे आपण ज्यांना खरंच गरज आहे या गोष्टींची त्यांच्यासाठी असं खूपच mm. छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जाताना मंडळी मॅडमचा आवाज जर ऐकला तर खूप कानाला मला फार गो गोड वाटला मग अशी <laughs> कविता ऐकताना तर एक सरांसाठी एक छानसं गाणं जर आपल्याला डेडिकेट करता आलं तर आपण नक्की करावं न आम्हाला आवडेल आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल अम्णा त्यांच्यासाठी म्हणावं तर ते माझे गुरु आहेत तसे माझ्या पूर्णच आयुष्यातले जीवनातले मला बरेच जण म्हणतात की नवरा गुरु नाही होऊ शकत पण ज्याच्या स आपले सगळे प्रॉब्लेम जो सोडवतो आणि ज्याला आपण कुठलाही अडकाठी न धरता सगळं काही सांगू शकतो तो गुरुच समजावा आणि त्याच्याकडे गेल्यावर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर त्यांच्यासाठी माझं गाणं आहे हिंदी पिक्चरमधलं आहे म्हटलं तर चालेल का चालेल तर ना कुछ मांगा ना कुछ पूछा तूने दिल से दिया जो दिया ना कुछ बोला ना कुछ तोला मुस्कुरा के दिया जो दिया तू तो ही धूप तू तो ही छाओ तू तो ही अपना पराया और कुछ ना मांगू बस इतना ही मांगू तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूँ तुझ रब दिखता है तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूँ वा वाजे दे वा जरा ताळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत मॅडमसाठी खूप छान गाण्याचा अर्थही खूप छान गाणे खूप छान निवडलं या गप्पा ज्या रंगल्या ना वेळ कसा गेला कळलाच नाही तुमचंही तसं झालं असेल ना मुळात आमच्या या कार्यक्रमाची संकल्पनाच यासाठी आहे या की आपल्याला बोलतं करणं आणि आपल्याला ऐकतंही करणं माणसाला बोलता आलं पाहिजे आणि जो बोलतो आहे त्याचं ऐकताही आलं पाहिजे खूप सुंदर छान गप्पा आज या ठिकाणी या मयूर परिवाराशी विशेषतः सो वैशाली महेश मयूर यांच्याशी या गप्पा मारताना आनंद झाला ताई मनापासून शुभेच्छा तुमची सगळी स्वप्नं तुमच्या सगळ्या इच्छा आई तुळजाभवानी पूर्ण करेल अशी शुभेच्छा व्यक्त करत मी प्रार्थना करतो आईला की या मयूर परिवाराला सुख समृद्धी आनंद आणि आमच्या अर्थात सगळ्या प्रेक्षकांनाही सुख समृद्धी आरोग्य लाभू दे मंडळी आजच्या भागात जरी मी इथं थांबणार असलो तरी पुन्हा आपण पुन भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत समर्थ फर्निचर अँड मॉल इथे हवं ते करा पॅक आणि मिळवा शंभर टक्के कॅशबॅक भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल आता करा हवं ते पॅक आणि मिळवा शंभर टक्के कॅशबॅक तिथं मिळणार प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू सोबत आपली खरेदी अगदी सुलभ होण्यासाठी बजाज कार्ड तेही मोफत आणि शून्य टक्के व्याजदरात इन्स्टॉलेशन सोबत फ्री होम डिलिव्हरी चला तर मग आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल ला शाखा नंबर एक फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर दोन कोल्हारघोटी रोड सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस त्र्याऐंशी ऐंशी चौदा